अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मिथुन राशीतील मंगळाचे संक्रमण 13 मार्च 2023 रोजी सकाळी 5:47 वाजता सुरू होणार आहे। मंगळाचा शाब्दिक अर्थ शुभ असा आहे आणि तो भूम म्हणजे पृथ्वीचा पुत्र म्हणून ओळखला जातो। मंगळ ग्रह भारताच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या देवताशी संबंधित आहे। मंगळ देव दक्षिण भारतातील कार्तिकेय, उत्तर भारतात हनुमान आणि महाराष्ट्रात भगवान गणेश यांच्याशी संबंधित आहे। मंगळ हा अग्नीच्या तत्वाखाली येणारा ग्रह आहे, याला लाल ग्रह असेही म्हणतात। सूर्य आणि मंगळ आपल्या शरीरातील अग्नी घटकावर नियंत्रण ठेवतात, जसे की शारीरिक शक्ती, चिकाटी, प्रेरणा, इच्छाशक्ती आणि कार्य पूर्ण करण्यासाठी ऊर्जा। ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळदेव मजबूत स्थितीत असतात असे लोक धैर्यवान, स्पष्ट आणि आवेगपूर्ण असतात। मंगळ अभियांत्रिकी, जमीन, रिअल इस्टेट आणि तंत्रज्ञानाचाही महत्वाचा ग्रह आहे। एकंदरीत आपण असे म्हणू शकतो की मंगळदेवाचा आपल्या जीवनावर महत्वपूर्ण प्रभाव पडतो आणि त्याच्या आशीर्वाद जीवनात अनेक महत्त्वपूर्ण बदल घडू शकतात। मंगळ तुमच्या कुंडलीच्या दुसऱ्या आणि नवव्या घरावर राज्य करत आहे आणि आता तो चौथ्या भागात प्रवेश करणार आहे। हे घर आई, घरगुती जीवन, मालमत्ता आणि वाहन यांचे प्रतिनिधित्व करते। मंगळदेव आणि देव गुरु बृहस्पती हे अनुकूल ग्रह मानले जातात। मंगळ महाराजांसाठी तिसरे घर शुभ मानले जाते। या दरम्यान स्थानिक रहिवाशांना त्यांच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा आणि प्रेम मिळेल। तुम्ही तुमची वडिलोपार्जित मालमत्ता देखील मिळवू शकता। नवीन कार आणि घर घेण्याची शक्यता आहे। मंगळदेव स्वभावाने उग्र मानले जातात, त्यामुळे तुमच्या घरगुती जीवनात काही वाद होण्याची शक्यता आहे। उद्धटपणामुळे तुमच्या आईशी वाद होऊ शकतो, त्यामुळे सावध राहा। चौथ्या घरातून मंगळदेव तुमच्या कुंडलीच्या 7व्या 10व्या आणि 11व्या घराला पाहत आहे। तुम्ही तुमचा व्यवसाय करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल परिणाम घेऊन येणार आहे। तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनात पूर्ण मेहनत घेऊन पुढे जात राहाल। यासोबत या भागीदारीतून व्यावसायिकांनी आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे मंगळाची चौथी राशी 11व्या भागात पडत आहे। त्याच्या प्रभावामुळे तुमच्या जोडीदाराबद्दल आर्थिक अधिक पॉझिटिव्ह होऊ शकता आणि तुम्ही त्यांच्यावर संशय देखील घेऊ शकता। यामुळे तुमच्या दोघांमध्ये भांडण होऊ शकते। तुमच्या भावंडासोबत तुम्ही आत्तापर्यंत ज्या समस्यांना तोंड देत होतात ते आता दूर होतील। आपण अधिक चांगले समायोजन करण्यात सक्षम असाल। याशिवाय 6व्या भागात मंगळाची स्थिती आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल सिद्ध होईल। या काळात तुमची सहनशक्ती आणि ऊर्जा वाढेल, ज्याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही जुनाट आजारापासून मुक्त होऊ शकाल। त्याचवेळी मंगल देखील तुमच्या 9व्या घरामध्ये आहे। अशा स्थितीत तुमचा कल अध्यात्म आणि गूढ विज्ञानाकडे अधिक असेल। जर तुम्ही ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करण्याचा विचार करत असाल तर मंगळ वृषभ राशीत राहून अनुकूल परिणाम देईल। शक्य असल्यास मंगळवार आणि शनिवार तीर्थयात्रेला जा किंवा हनुमान मंदिरात जा, आईला गुळाची मिठाई भेट द्या। तर हे काही होतं मीन रास या लोकांसाठी। अशाच नवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।